आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बहीण बहीण म्हणून मोठी मिरवतेस ना ग तू? बहीण म्हणून मी तुला मारलं, म्हणून तुला ओरडलं असं म्हणतेस ना? मग त्याच बहिणीच्या हक्काने बहिणीच्या संसारातून बाजूला हो ना. तू काही बोलत नाहीयेस याचा अर्थ मी हो समजते. गे, नाही तर कोपऱ्यात जाऊन रडत बसशील परत. बर, ही औषधं संपली तेवढी आणायची. हो, आणते. आणि काल वरुणचा फोन आला होता, त्यालाही पैसे पाठवायचे. आई, अजिबात टेन्शन घेऊ नको. आज माझा पगार होणार आहे तेव्हा त्याला पाठवेन पैसे. टेन्शन नको घेऊस. अगं बाई, पगाराचा दिवस आहे का आज? वा वा वा, चला बरं झालं. आईची औषध, भावाची फी, याच्याबरोबर बाकीचेही खर्च आहेत ते लक्षात आहेत ना तुझ्या? हो, चांगलंच लक्षात आहे माझ्या. आणि तुझी ठरलेली रक्कम देईन मी तुला. अगं बाई, कुणाची ग माझी भाजी. फक्त यावेळेला थोडी जास्त रक्कम दे हा. काय, अंजलीचं लग्न ठरलंय ना आपल्या, आणि तेही मोठ्या बिझनेसमनशी, त्यामुळे कसं लग्नात पैसा खर्च करावा लागेलच. थाटामटात करायचंय मला माझ्या एकुलत्या एका लेकीचं लग्न. हा, त्यामुळे जरा जास्त पैसे दे, नाही का? जा जा जा, लवकर निघ. थांब थांब थांब, देते देते. घे, ठेव. म्हणजे कसं, पगाराच्या दिवशी उगाच लेट व्हायला नको ग. पगाराच्या दिवशी लवकर पोचायचं. सावकाश जा आणि लवकर ये. आई, मी येते. घे घे घे, लवकर ये ग. Morning all. Good morning. Thank you. Deva, आज बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर आपली मीटिंग आहे, लक्षात आहे ना? Yes, yes, I know. आणि हो, दुपारी डिस्ट्रीब्युटर्स पण येणार आहेत. I know, आजचा दिवस जरा हेक्टिक आहे. सगळं नीट मॅनेज करशील ना? कारण मला बाहेर जावं लागणार आहे. Yes, सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची सगळी मीटिंग झाली की मी तुला एकदा अपडेट पण देतो. भैरवी, तू कुठे बाहेर चाललीस का? शाळेत. आत्या,